शेतकऱ्यांचा असंतोष दाखवण्यासाठी म्हणून उद्या 22 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुपारी 12 नंतर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. पोलिसांनी जर का आम्हाला आंदोलन करून दिलं नाही तर आम्ही पोलिसांना जशाच तसं उत्तर देऊ. पुन्हा शेतकऱ्यांची वीज तोडणं, शेतकऱ्याला दिवसा वीज न देणं आणि शेतकऱ्यावर 37% अतिरिक्त वीज दरवाढ लादणं ही जी मोहीम घेतली आहे त्याला विरोध करण्यासाठी, त्याचबरोबर पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे आणि सोलापूरचा रिंग रोड यासाठी अधिग्रहित होत असलेल्या जमिनीला तुटपुंजा मोबदला देणे हे जे सरकारची धोरणं आहेत या धोरणाला विरोध करण्यासाठी, शेतकऱ्यांचा असंतोष दाखवण्यासाठी म्हणून उद्या 22 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुपारी 12 नंतर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. 12च्या आधी आम्ही करणार नाही कारण 12वीच्या परीक्षा चालू आहेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून 12 नंतरच आंदोलन होईल. शेतकऱ्यांनीसुद्धा याची दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो. पोलीस प्रशासनाने या चक्काजाम आंदोलनाला विरोध केला तर आपली भूमिका काय राहील? पोलिसांनी जर का आम्हाला आंदोलन करून दिलं नाही तर आम्ही पोलिसांना जशाच तसं उत्तर देऊ. पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही पोलिसांना सहकार्य करू. किती शेतकरी येतील या चक्काजामात? मोठ्या संख्येनं शेतकरी येतील आणि उद्या त्याची संख्या दिसेलच. तोही मुद्दा याच्यामध्ये आहे, तो नाशिकमध्ये आहे. कांद्याच्या पडलेल्या दराबद्दल सुद्धा उद्याचं आंदोलन आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे प्रश्न आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि काही अंशी लासलगाव आणि चाकण परिसरामध्ये कांद्याचे भाव पडत आहेत. त्याचबरोबर विजेचा प्रश्न सगळीकडेच आहे. सोलापूर परिसरामध्ये सुरत चेन्नई हायवेचा प्रश्न आहे. त्यामुळं हे जे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत त्या विविध प्रश्नावर शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हे उद्याचं चक्काजाम आंदोलन आहे.